नुसतं कॉफी बनवण्यात पण अर्थ नाही, कॉफी चांगली पण लागली पाहिजे. सो आता कॉफी बघू कसं लागते. शी तुम्हाला तर माहितीच आहे द शुभ शिवरकर व्लॉग्स चा अजून एक चॅनल आहे आपला शुभ शिवरकर किचन. किचन हॅलो गुड आफ्टरनून गाईज, दिस इज शुभ शिवरकर अँड यू आर वॉचिंग द शुभ शिवरकर व्लॉग्स. आज डायरेक्ट दुपारीच व्लॉग चालू केला आहे, सकाळी धरून कामात होतो. आता तुम्हाला कालच्या व्लॉगमध्ये म्हटलंच होतं आपल्याला बाहेर जायचं आहे, सो उरकलेलंच आहे, थोडेसे क्लोज घेतलेत नाईटवेअर साडे, बाकी राहणार तर नाही आहे, पण इफ इन केस राहिलो तर सेफ्टीसाठी घेतलेलं आहे. बाकी कुठं चाललं आहे तुम्हाला सांगतो. आज सोनूचं बड्डे आहे 2-3 दिवसांनी, सो त्याची बिफोर पार्टी आजच करणार आहे आम्ही. सो बघू कुठं नेतो आहे काय, मला पण माहीत नाही कुठं जायचं आहे नक्की, फक्त म्हणलं आहे आता नेमकं 2-व्हीलर घेऊन चाललं आहे आणि पावसाचं वातावरण झालेलं आहे, तर आता बघू काय करता येते. तसं त्यांनी आणली आहे गाडी, तिथपर्यंत मला 2-व्हीलरवर जायलाच लागेल. सो मग आता निघतो, येऊन थांबलेला आहे तो अर्धा तासाचं येऊन थांबलेलं आहे, माझं जोर आपलं नव्हतं. सो आता जातो, तुम्हाला दाखवतो कुठं चाललं आपण. चलो सो गाईज, निघायच्या 2 मिनटानंतरच आपल्या साईडवर रस्त्यावरच पाऊस आलेला आहे. आता थांबलोय, पाऊस जायची वाट बघतोय. काय 2-व्हीलरवर असल्यावर तसंच आहे नसतात. बाकी आपली ही गाडी बघा, काल परवापासून इथंच लागलेली आहे. सो आता पाऊस थांबल्यावर निघतो. ती पोरं तर येऊन थांबलेली आहेत, माझीच वाट बघते ते, पण ती काही मोठ्या गाडीत आलेली आहेत, तिथपर्यंतच मला 2-व्हीलरवर जायचं आहे. सो थांबल्यावर निघतो आणि मग अरे काय हे देखो बकरा हला आली. सो काय म्हणत होतो मी, हां तर आता पाऊस थांबल्यावर निघतो डायरेक्ट. फोन तर करता येत ते, त्यांना म्हणलं पाऊस येतो येत थांबल्यावर निघतो. सो गाईज पाऊस गेलेला आहे, आता निघतो, परत येऊ नये म्हणजे बरं आहे. आता काय झालेलं आहे, लोक होज देर हा बरं पावसाचा फिरत कुठे नियोजन असं कसं काय झालं आपलं कसं जेवण गाडी चालत मग जायला. सो गाईज स्टे फॉर टुडे म्हणजे नुसतं एका रूमला 6,000 घालवल्या कसं चालायचं दादा. हा काय म्हणला, 1 BHK घेतलेला परवडेल ना मग एअरला. एक स्टुडिओ रूम 6,500 रुपये असतं कुठं एक रूम फक्त. ओ याच्या रूम घ्या 500-500. कसं आहे कालच्या ब्लॉग मध्ये एक म्हणलेली मी तो फटे नाव बिना घटे, हा तसंच काहीतरी नाही एवढं खास काही, एकच रूम आहे आणि 6,000 रुपये कुठं असतो. रिव्ह्यू देतो हॉटेलचा आम्ही. सो आता बघू एक अजून एक हॉटेल आहे आपलं, तिथंच जातो, तेच परवडतं आपल्याला. बर्गर खायला आलो, एक तर भूक लागलेली आहे, खाल्लं नव्हतं दुपारपासून काय, आणि त्यातल्या त्यात सगळं झालं, पण हॉटेलच बुक केलं नाही अजून, हॉटेल बुक करायचं अजून आपल्याला. बघू आता कोणतं भेटतं. सो गाईज बर्गर आलेला आहे आपला, आता हॉटेल पण आपलं फायनल झालेलं आहे. पहिलं हॉटेलवर जातो, हॉटेलवर जातो, हॉटेल कसं आहे तुम्हाला दाखवतो. चला बर्गर खाऊन झालेला आहे आपला. हाय यार गाडी चावी कुठे, हां आता जरा हॉटेलवर जातो, जरा वेळ चेंज करायचं अजून मला. टॉप फ्लोअर आहे, टॉप फ्लोअर. सो गाईज फायनली रूम भेटलेली आहे, रूम भेटलेली आहे आपल्याला, रूम 2 तासानंतर. बाकी मग आपला स्टफ घेऊन निघालेलो आहे, गिफ्ट भेटलेलं आहे बघा आपल्याला. दिस वन इज अवर रूम. सो स्टे फॉर टुडे 602.
लाइट चालू कर भाऊ आपली सब्सक्राइबरला. यो यो याचे चार्जेस आहे का पहिले विचारायचे. याचे चार्जेस आहे का विचारा नाही तर भाऊ संपला विषय. दिस इज अवर रूम रूम फॉर टुडे. स्लोमो आता स्लोमो. पर मेरा खुदा जानता है कि मैंने सिर्फ तुझे प्यार किया. गैलरी बघा गाईज. गाईज तुम्ही गॅलरी बघू शकता. नाही बुट आधी अर्धा बुट संपली गॅलरी. पण व्ह्यू एक नंबर आहे. काही सगळ्यांनी मला विश करा. हे आपल्या बर्थडेला आलेले सगळे मेडिसिन आहे. भाऊचा बर्थडे आहे परवा. दोन तीन दिवसांनी तीन दिवसांनी आज आजपासूनच पार्टी चालू आहे त्याची. पब्लिकला आलेलं आहे. खाली तुम्ही गाड्या बघू शकता आणि समोर तर घर बघू शकता. कसली घर आहेत? झकपक घर. बाय द वे हॉल कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा शेअर करा. आणि इथं स्वतः मी दिसतोय बघा. आता बाथरूम टूर थोडीस. बाथरूम टूर पण देऊ आयात. कशी वाटते तुम्हाला? अरे संपलोय एवढे. बाय बाय. आज मी उद्या सकाळी मी काचे तांगोळ करणार आहे. काचे तांगोळ मस्त स्विमिंग पूल. आपलं स्विमिंग पूल होते शॉवर. आणि दिस इज अनदर वन. तोंड धुवाय. बाकी सगळ्यात महत्वाचं तुम्हाला दाखवतो गाईज. सगळ्यात महत्वाचं आहे बेडरूम. बेडरूम पहिलं फ्रीज. फ्रीज बघू शकता. फ्रीज बघू शकता. लाईट आहे का इथं? एकच लाईट एवढी डिम लाईट आहे इथं. बघा फ्रीज मध्ये बघा तुम्हाला. अरे बापरे काहीच नाही. काहीच नाही काहीच नाही. खिशात घाला. खिशात घालता आताच. खिशात घालतो. नको याचे बी चार्जेस लावते. याचे पण चार्जेस लावते. यार स्वीट दिसतंय ना. टाकाटाकी हॉटेल दिसतंय गाईज. ह्याच हॉटेलनी आम्हाला 6,000 रुपये रूमचं सांगितलं. म्हणून त्याला हे करायला जावायला आम्ही त्याच्यासमोरच हॉटेल घेतलं. टेक्निक बोलते त्याला. त्या दिवशी माझं टाळकं पिकलं. लोक काय करायला लागले? अंडर एस्टिमेट करायला लागले आपल्याला. लोकांना वाटायला लागले व्लॉगिंग करते, रील फील बनवते, डांगर डोंगर असेल, बिकार भंगर असेल. मग त्यांना सांगितलं जरा आपलं बुट्टाड 10,500 गाड्या 25,000 रुपयाचं अजून लई काय काय. मग करतो मला वाटेल शॉप करतो. तसं काही नाही. दाखवायची सवय नाही आपल्याला. नाही का मला सांगायची सवय नाही. मी उलट सांगतो. उलट मागातलं घेतलं ना तरी मी लोकांना सांगतो. नाही का स्वस्तातलंही डुप्लिकेट आहे असं सांगतो मी. पण लोक लईच उडाय लागले ना आमच्या. मग लोकांना लईच वाटायला लागले डांगर डोंगर आहे का काय. मग दाखवाय पाहिजे कसं असतं. लोकांना जरा त्यांच्या लायकीत नाही ठेवलं मग उडतात आपल्यावर. त्याच्यामुळं बघा 10,000 शूज बघा तुम्ही. काय र इकडे प्रायव्हेट मुमेंट. प्रायव्हेट मुमेंट. बाय द वे रूम टूर तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. सबस्क्राईब टू माय चॅनल शुभश्वरकर व्लॉग्स. सो काही झोप आलेगत झाले. जरा कॉफी बनवतो. बघ लोकांना दाखवतो मी कॉफी बनवू शकतो म्हणून. चालू झालेलं आहे अशा तऱ्हेने गाईज. अरे कॉफी मशीन नाही चर रे हो हीटर. कॉफी का गरम पाणी करणे काय ना वो चल नाही राय. हिंदी भी बोलता येत नाही तर त्याच्या आईला. हिंदी बोलायचं लय अवघड खाते आपलं. नाही येते इकडं. नाही नाही. सो दिस इज शुभ शिवरकर अँड यू आर वॉचिंग द शुभ शिवरकर व्लॉग्स. लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा आपला चॅनल. 350 सबस्क्रायबर आज कम्प्लीट झालेले आहेत आपले. 350 केक कापू आपण थोड्या वेळाने. 1,000 आपण जंगी राडा करून टाकू. इथे एसी दिलाय पण एसी चालतोय काय माहिती. त्याला माहिती त्याला बोलावलं ते चालू होत नाही वाटतं.
काय येतो म्हटला? अरे पण एचआर रिंग लावायला पण जागा नाही. मी काय म्हणतात हॉटेलचं बेडरूम हॉल सोडून बाथरूम मध्ये चार्जिंगला लावलाय मोबाईल, काय बोलायचं? कारण इथं सॉकेट असे वेगळे आहेत, आपला इंडियन चार्जर बसत नाही त्याला, काय हरकत नाही, चार्जिंग झाल्याशी मतलब आपल्याला. सनसेट बघा कसं एक नंबर झालेलं आहे. नादच का तू कुठे? काय करते? कधी येणार आहे मग? अरे तू डायरेक्ट मेडिसिनलाच ये मग. सो गाईज, एक्साइटमेंटच्या नादात विसरूनच गेलो की कॉफीला आपण हे केलं तर पाणी उकळून पार बार झालंय त्याचा. हा सो गाईज, बॅक टू किचन. आपलं अजून एक चॅनल आहे शुभची वर्कर किचन. काय बोलायचं? एकदम हॉट कॉफी होणार आहे आपली, टू हॉट, कारण आपण हॉट आहे ना. आपण हॉट नाही. सो बॅक टू किचन. दिस इज मराठी भाषेत, मराठी भाषेत दुधाची पावडर नेसकॅफे दोनच दिले तुम्ही. शुगर हे काय करायचं? पूर्ण वाचायचं, पूर्ण वाचायचं, कारण हॉटेल तर्फे फ्री मध्ये आपल्याला, त्यामुळे सुट्टी नाही द्यायची. सगळं वाचायचं आपण. थांबा अजून एक पुढे आपल्याला, आता ही पण पुढे आपण टाकले आहेत. थांबा जरा, फुटले नाही फुटले. सो कॉफी वाचायची पहिले, कॉफी वाचायची पहिले, कॉफीनंतर काय वाटते? साखर, साखर महत्वाची आहे. साखर नक्की साखर आहे का? व्हाईट शुगर आहे. कोकेन, कोकेन बोलते असतो, कोकेन. साखर पडलेली आहे ह्यात. एक एक साखर बस नाही, एक पुडी, एक पुडी, सॉरी एक पुडी. आता संदेश फरमाईश्वर ब्लॅक टी पाहिजे त्यांना आपल्याला. चहा तयार झालेला आपला. बनवत होतो मी कॉफी, पण म्हणून आम्ही जात नाही. तुम्हाला तर माहितीच आहे द शुभ शिवरकर व्लॉग्स चा अजून एक चॅनल आहे आपला शुभ शिवरकर किचन. किचन ती आपण चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा, लवकरात लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. आता भेटू रात्री डायरेक्ट पार्टीला. तुम्हाला कॉफी टेस्ट करून पण दाखवले पाहिजे ना, नुसतं बनून उपयोग नाही रे, टेस्टला पण चांगलं पाहिजे. सो गाईज थांबा, गरम आहे थोडस. हा फोन कर, फोन कर त्याला. सो मी काय म्हणत होतो गाईज, नुसतं कॉफी बनवण्यात पण अर्थ नाही, कॉफी चांगली पण लागली पाहिजे. सो आता कॉफी बघू कसं लागते. शी आपलं व्लॉग व्यवस्थित आहे, किचन मध्ये आपण एक्सपर्ट नाहीये. संदेश म्हटला कॉफी भाई, लई घाण झाली कॉफी. कॉफी दिली वतून मी का भंगार झाले, भंगार झाले, सॉरी मॅग्नस. ओके 909 ओके ठीक, थँक्यू. सो गाईज, अर्धा तास बसूनच इतकं बोर झाले राव, इथले बोर होते, सवय नाही हॉटेल पेटेलची. आपण घरी राहणारा माणूस आहे, घरातला माणूस आहे, आपण सवय नाही. अरे माझा एक सॉक्स कुठे गेला? वा हे पुमाचा सॉक्स आहे आपला तो पण. सो गाईज, जे जे म्हणतात ना, सॉक्स पण पुमाचा आहे. सो डोंट अंडर एस्टिमेट, डोंट जज अ बुक बाय इट्स कवर. शुभ शिवरकर बोलते, सबको बोलते. गाईज, मी मगाशी म्हणलेलं ना की आमच्यासोबत पोरी नाहीत, खोटं आहे ते सगळं. आमच्यासोबत दोन पोरी आहेत. दाखवू का तुम्हाला? हे बघा, दिसल्या का? एक
अरे दोन मजा आया रात रंगीन एक आंबेवाली आणि एक तो तरीवाली एक आंबेवाली केळीवाली निघालेलं जरा खाली जाऊन येतो थोडं गाडीची की घेतली सगळ्या की घेतलेले आहेत जिंदगी आपली चाय वाया करण्यातच गेलेली सो आता काहीच निघालेलं आहे खाली कुठं चाललंय तुम्हाला दाखवतो मी करतो मग कसं सो गाईज खाली फिरून आलो परत वरती खाली पण काही नाही थोडा पाऊस पडतोय ना त्याच्यामुळे मग खाली पण थांबू वाटत नाही आता टीव्ही लावून बसतो थोडा वेळ मग थोडं एक अर्ध्या तासाने निघायचं आपल्याला तोपर्यंत जरा आराम करतो टाइमपास करतो थोडासा झोपतो झोपले महत्वाची एक तर तुम्हाला तर माहिती आहे 3-3 वाजेपर्यंत आपण एडिटिंग करतो तेव्हा माझी झोप पूर्ण होत नाही तर मग जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी झोपतो तर आता थोडा अर्धा तास झोपतो मग निघायचं आपल्याला सो गाईज आलेलो आहे आपण पार्टीला आता पार्टीमध्ये जास्त काय बोलता येतं नाही साऊंडच्या आवाजामुळं फक्त थोडंफार काय दाखवता येईल कोण आहे सोबत तेवढंच जण दाखवतो बाकी मग परत हॉटेलवर गेल्यावर भेटूया आपण तुम्हाला परत चला गाईज पार्टी फेल ऑल क्रेडिट गोज टू संदेश शेट बोरगे सो आपली पार्टी झालेली आहे एक नंबर झालेली आहे आता हॉटेलवर निघालो परत हॉटेलवर आफ्टर पार्टी आपली ऋषी शेट गाडगे स्वतः येते ते सो किती वाजले आता 2 वाजलेले आहेत आता आपण हॉटेलवर जाऊ आणि मग तुमच्याशी बोलतो मी काय झालंय नक्की तुम्हाला सांगतो सो गाईज डन फॉर टुडे ऑलमोस्ट किती वाजले तुम्हाला दाखवतो 4 वाजलेत आणि आत्ताशी हॉटेलवर आले आत्ता व्लॉग एडिट करायचं आहे मला तर इतकी झोप आली आत्ताच पण उद्या सकाळी पोस्ट करायलाच लागेल व्लॉग आपला चॅनल ग्रो चालू आहे आपला पळतो आहे थोडा डे स्किप करून काही चालायचं नाही सो आता बघू एक तासाभरात 4 वाजले तर 1 तासाभरात होईल व्लॉग एडिट 5 वाजता सो व्लॉग एडिट करतो आणि मग झोपतो बाकी हे बघा समोर अख्खं काय गॅलरीत थांबलेलो आहे मी गॅलरीत इकडं आपले भाऊ झोपलेले आहेत सो आजसाठी एवढंच भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा कॉमेंट करा बाय बाय गुड नाईट सो गाईज ऑलमोस्ट 5:30 वाजले आत्ताशी ब्लॉक एडिट झाला आहे आपला सो आता झोपतो शेड्यूल करून भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये